सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट। एकीकडे कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण, कंगना रनौत आणि शिवसेना वाद, तसेच नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला झालेली मारहाण, यावरून राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष करण्यात आलेले आहे। तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशी मागणी करणाऱ्यांना टोळा लगावला आहे। राष्ट्रपती राजवट लागू करणे म्हणजे गंमत नव्हे, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांना सुनावले आहे। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा तसेच इतर काही जणांना गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती। दरम्यान राज्यसभेमध्ये कृषी विषयक विधेयक मान्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सभागृहात उपस्थित नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती। मात्र या प्रश्नावरून होत असलेल्या शेतकरी आंदोलनाला आपला पाठिंबा असेल असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे। केंद्र सरकारने संमत करून घेतलेल्या कृषी विषयक दोन विधेयकाविरोधात 25 सप्टेंबर रोजी देशव्यापी शेतकरी आंदोलन होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर।